प्रेमाचं फुल आहे, फुल गुलाबाचं फुल हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि आपल्याला प्रेम वाढवायचं. नमस्कार नमस्कार म्हणा नमस्कार सागर तू पण ह्या 3 ते 4 वर्षामध्ये मी पत्रकार क्षेत्रामध्ये थोडं बाहेर आहे. त्यांना जनप्रवास की जिथं जनप्रवास हा पेपर जखा फक्त 6 होता कडेवाल्यांच्याकडे जो जो तो पेपर होता तो बंद करायचं काम पहिले मी केलं. त्यानंतर मी सध्या सामाला काम केलं, ललकारला काम केलं. आता सध्या थोडे 3-4 वर्ष माझ्या घर होते ज्यामुळे मी बंद होतो बंद केलं थोडं पत्रकारितेचं काम. ते कारण वेगवेगळे आणि थोडं यावं का न यावं 2-3 चॅनलची आले पण यावं का न यावं आता हा खरं म्हणजे आता एक ओळख असं नाही खरं बोलतोच तो 2 मिनिट यावं का न यावं क्षेत्रामध्ये परत आता असं वाटायला म्हणजे तर फेसबुक पॉझिटिव्ह पण मी केले स्वतः त्या गाड्याची लिमिटेड असेल यशवंत कारखाना विटा मर्चंट बँक असं एक लिमिटेड आहे विटा नगरपालिका लिमिटेड असेल मी 91 सालापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करतोय. या ठिकाणी कोण इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आहे कोण साप्ताहिकाचा आहे कोण दैनिकाचा आहे तर मी दैनिका साप्ताहिका आणि मीडियामध्ये तसंच एका न्यूज चॅनलचा संपादक म्हणून पण काम केलं एका साप्ताहिकाचा पण संपादक म्हणून काम केलं अशा विविध क्षेत्रात 91 सालापासून 29 वर्ष मी काम करतोय. कोणावर कधी काय 1-4-2 वर्ष माझं पुढे झालं असं तर अनेक प्रतापबरोबर तिथं आग्रह झालं होतं प्रतापबरोबर जर्नलिझम झालं होतं माझं त्यामुळे त्यांच्यामुळे त्या क्षेत्रात आलो. आता 1 वर्षभर झालं थांबले तिथं 1989 पासून पत्रकारिता सुरुवात केली. सुरुवात 1989 माझं स्वतःच तेव्हा पाक्षिक दिवाळी आवाज म्हणून मी सुरू केलं होतं. 5-6 वर्ष सुरू केल्यानंतर ते इयरली मध्ये कन्व्हर्ट करून आतापर्यंत गेलं. 5-6 वर्षापासून दैनिकाचं काम बंद केलं. स्वतःचा आवाज पण आहे पूर्ण महाराष्ट्र. नमस्कार माझं नाव रमेश जाधव. पवार साहेबांसोबत गेली 10 वर्षांसोबत आहे. पत्रकारिता हा माझ्यासाठी खूप लांबचा विषय होता पण 10 वर्ष जनप्रवासला बऱ्यापैकी
त्यानंतर मग मीडियामध्ये पण म्हणजे कानपूर आता म्हणजे बघतोय ज्या आधी न्यूजच्या माध्यमातून पण आम्ही इथे काम केलं होतं, केबल न्यूजच्या माध्यमातून पण काम केलं होतं. सध्या जरा थोडं मी संजय चव्हाण राहणार मुळगाव कडेपूर. तसं वस्तात संजय साहेब भोकरे साहेब यांच्यापासून सुरुवात केली जनप्रवासमधून. आता स्वतःचं युट्यूब चॅनल आहे त्यावरून संपूर्ण भारतातील कुस्ती मी प्रक्षेपित करत असतो. संजय फिल्म्स या नावानं आपलं एक सदर चालू आहे. धन्यवाद. सगळ्यांच्या लोकांच्या आशीर्वादाने म्हणजे फासे साहेब असतील, सरगर साहेब असतील, नौशादभाई असतील, मयूरभाई असतील, सगळी टीम म्हणजे विटा पत्रकार मधील प्रत्येक माणूस की ज्या माणसानं सेव्हन स्टारला मदत केली आणि त्या शिरावर त्या जोरावर आज महाराष्ट्रात एका नामांकित चॅनलचं नाव घेतलं जातं ज्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे सेव्हन स्टार न्यूज चॅनल. 1,80,00,000 लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा मानस आपण पूर्ण केला. हे फक्त आणि फक्त एक की मदत होऊ शकतं. नौशाद पण माझे विरोधक आहेत, गजाभाऊ विरोधक आहे, सुरेश सर माझे विरोधक आहेत. की कन्सेप्ट लोकांनी काढली पाहिजे. पहिली गोष्ट राहिलं माझ्यावर सर खूप खूप कमेंट्स आहेत जे की तुम्ही बोलतात अशा पण माझ्या बाबतीत झाल्या तर जिल्हा आणि महाराष्ट्र लेवलला आहे. मॅक्स महाराष्ट्रातील लोक जर माझ्यावर कमेंट करत असतील मी त्यांना जाऊन त्यांना बुके दिला तुम्हाला पटणार नाही. गोष्ट ज्यावेळेला कमेंट आली की काल कुठेतरी तयार झालाय चॅनल बंद पडेल म्हणलं गुड काय प्रॉब्लेम आहे सर मी तुम्हाला भेटायला. मी भेटायला गेलो खांडेकर सरांना भेटलो, राजू खांडेकर सर, निखिल पागळे सर ही खूप मोठी नाव आहे आपल्या ह्या क्षेत्रातली असं मी मानतो. मला वाटतं मी त्यांना पण भेटलो पण फक्त मी एक सर काय ठरवलं मनाशी जसं तुम्हाला गजाबाबूंनी आता सांगितलं की तुम्ही आज या नौशादबाबांनी तुम्हाला सांगितलं हो 10 वाईट आहेत आणि 20 चांगले म्हणजे मी तुमच्याबद्दल बोलत नाही सर माझ्या विमानात तीच खंत आहे जी तुम्हाला खंत वाटली. मी मगाशी एक जणापाशी बोलून पण दाखवलं आपल्या एका व्यक्तीपाशी की ह्या कमेंट्स व्हायलाच नाही पाहिजे. तो प्रिंट मीडिया असो, सोशल असो, अगदी साप्ताहिक असो किंवा त्याच्या व्यवस्था एखादा न्यूज चॅनल असेल पण हे सर घडतं ज्यावेळेला तुम्ही मोठं होणार आहे त्यावेळेला ह्या गोष्टी घडणार आहेत. 1,70,00,000 लोकांच्या पर्यंत मी जर पोहोचलो असेल तर सर एका दिवसात हे झालेलं नाही. एक कमेंट न होता या विषयी थांबलेलं नाही ब्रह्मो म्हणजे मला वाटतं तुमच्याही आयुष्यात पातळी येऊन गेली. तुम्ही आमच्यापेक्षा खूप मोठ्या अनुभव्यात म्हणजे विजय आज ग्रामीण भागातलं काम करतो माहुली सारख्या गावातलं तिथं त्याला खूप चांगलं म्हटलं जातं हा कन्सेप्ट ठीक नाही हे त्याला पण माहित आहे की कुणीही विचारत नाही तिथं लोकल पेक्षा. म्हणजे मला वाटतं प्रत्येकाने एकदा पाठीवर थाप टाकून सांगा की तुम्ही ग्रेट आहे. तुम्ही सांगताय की तुम्ही ग्रेट नाही इथंच आपण चुकतोय. तुम्ही खूप काय कमावले फक्त माहित नाही तुम्ही काय कमावले स्वतःला आपण जे समजतो ना म्हणजे महिला हे काय म्हणते की नाही मी नाही कॅपेबल मी नाही करू शकत. तुम्ही जी 24 रिपोर्टिंग करू शकता एवढी कॅपॅसिटी आहे एवढं नाही मी करून गोष्ट आहे त्या धुरण्यात त्या गाड्यात त्या बाईकवरनं जाऊन तो माणूस करेक्ट करतोय. मग ही गोष्ट काय होत नाही मी सर मोठा कमी नाही फक्त मला एक गोष्ट कळ्या कष्ट करण्याचा फळ मिळायचा आहे. आणि मी परत एकदा सांगतो हे सगळे चेहरे आहेत नाही सगळे चेहरे ग्रेट आहेत. बघा मी कसं प्रत्येक क्षेत्रात ग्रेट ठीक आहे सर सरांच्या काही गोष्टीमुळे पाठीमागे अडकले सुरेश भाऊ अडकले मी पण अडकलो जसं महिला पण अडकले जे काय वाटेवर असले सर मी ज्यावेळेला भेटत आलो त्यावेळेला मी काय कन्सेप्ट आणला पाहिजे माझ्यावर महाराष्ट्रातले 5,000 जास्त न्यूज चॅनल होते सर तुम्ही आज गुगलच काढणार तुम्ही मला वेळ लागलो युट्यूब चॅनल काढतो नौशाद बरोबर कसं काय आणि